ओ गीता, तू किती चांगली आहेस की माझ्या घरी आलीस. मला खरंच तुझी मदत हवी आहे इंटरनेट विषयी बऱ्याच महत्वपूर्ण गोष्टी समजून घेण्यासाठी. नमस्कार काका, अवश्य मी येथे तुमची मदत आणि मार्गदर्शन करायलाच आले आहे. हे पहा गीता, ती माझ्यासाठी खूप कठीण वेळ असते जेव्हा मला रेल्वेनं कुठंतरी जायचं असतं. जसं मी पिकाचा बाजार भाव जाणून घेण्यासाठी वारंवार शहरात जात राहतो, यासाठी मला शहरामध्ये दूर असलेल्या रेल्वे स्टेशन्सवर जावं लागतं आणि तिथं तिकीट विकत घेण्यासाठी लांब रांगेमध्ये तासन तास वाट पाहावी लागते आणि त्यानंतर परत पिकाचे भाव जाणून घेण्यासाठी सरकारी कार्यालयात इतक्या व्यस्त वेळेमध्ये तासन तास वाट पाहावी लागते. ओ काका, अच्छा तर ही तुमची समस्या आहे. अहो, ही काय इतकी कठीण नाहीये. तुम्ही रेल्वेचं तिकीट बुक करण्यासाठी आणि तसाच पिकाचा भाव जाणून घेण्यासाठी इंटरनेटचा वापर करू शकता. हे शक्य आहे का? प्लीज मला दाखव ना की हे मी कसं करू शकतो. हो हो, ठीक आहे काका, मी तुम्हाला दाखवते की तुम्ही आपल्या घरूनच पिकाचा भाव कसा जाणू शकता आणि तसंच रेल्वेचं तिकीट कसं बुक करू शकता. गीता, मी घरी बसल्या बसल्याच इंटरनेटचा प्रयोग करून पिकाचा भाव जाणून घेऊ शकतो, हे खरंच कमालीच आहे. हो ना काका, हे एक असं क्षेत्र आहे तेथे इंटरनेट भारतीय शेतकऱ्यांची खूप मदत करू शकतं. प्लीज मला सांग ना की इंटरनेटचा प्रयोग मी आपल्या फायद्यासाठी कसा करू शकतो. जरूर काका, सर्वात आधी मी तुम्हाला सांगते की भारताचं कृषी मंत्रालय इंटरनेटचा प्रयोग करून शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचतं. हे पहा, भारताची 70% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते आणि शेती आणि दुसऱ्या अशाच कामांवर अवलंबून असते. कृषी क्षेत्राच्या महत्वामुळे भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचं शेती आणि सहकार खातं शेतीचे आकडे सतत जमा करतं, कायम राखतं आणि www.agmarknet.nic.in या पोर्टलवर या क्षेत्रातील भांडवल धारकांना उपलब्ध करवतं. या पोर्टलच्या माध्यमाने शेतकऱ्यांना देशभरातील घाऊक उत्पादनाविषयी माहिती प्राप्त होते. एक साध्या इंटरनेट कनेक्शनच्या मदतीने ते विभिन्न उत्पादनांचा रोजचा बाजारभाव जाणून आणि त्यावर आधारित खरेदी आणि विक्रीचा निर्णय घेऊ शकतात. ही माहिती स्थानिक भाषेत प्राप्त करता येते, जसे की हिंदी, इंग्रजी, पंजाबी, तेलुगू, तमिळ आणि बाकी भारतीय भाषा. घाऊक ही माझ्यासाठी एक मोठी बातमी आहे. प्लीज मला दाखव ना की मी या साईटवरून आपल्या राज्याच्या बाजारात तांदूळाच्या घाऊक किमती कशा माहिती करून घेऊ शकतो. हो काका, अवश्य. या काही स्टेप्स पहा. सर्वात आधी www.agmarknet.nic.in वापरून agmarknet या वेब पेजवर जा. जर तुम्हाला तांदळाचा भाव उत्तर प्रदेश येथे पत्ता करायचा असेल तर या पेजवर मार्केट बुलेटिन्स या विभागाच्या अंतर्गत डेट वाईज प्राइसेस वर स्पेसिफाइड कमोडिटी ह्या लिंकवर क्लिक करा. या लिंकवर क्लिक केल्यावर एक नवं पेज उघडेल. या पेजवर तो महिना आणि वर्ष निवडा ज्याच्यासाठी तुम्हाला पिकाचा भाव जाणून घ्यायचा असेल. त्यानंतर तुम्हाला राज्य निवडायचं ऑप्शन दिसेल. या सूचीवरून ते राज्य निवडा ज्याच्याविषयी तुम्हाला माहिती हवी असेल. येथे आपण उत्तर प्रदेश निवडूया. राज्य निवडल्यावर आणखीन एक बॉक्स प्रकट होईल ज्याच्यात तुम्हाला वस्तू निवडावी लागेल. वस्तूंच्या यादीवरून तांदूळ क्लिक करा. एकदा तांदूळ सिलेक्ट केल्यावर क्लिक करा सबमिट बटनवर. आता तुम्हाला उत्तर प्रदेशातील विभिन्न कृषी बाजारात तुम्ही निवडलेल्या महिन्याच्या वेगवेगळ्या तारखेंवर तांदळाच्या किमतीची रिपोर्ट दिसेल. मला या साईटवरून बाजारातील सगळ्या वस्तूंविषयी रिपोर्ट मिळू शकेल का? अवश्य काका,
मी तुम्हाला दाखवते कसं ते। जर तुम्हाला बाजारातील सगळ्या वस्तूंचे भाव हवे असतील तर मार्केट बुलेटिन सेक्शन मध्ये मार्केट वाईज कमोडिटी वाईज डेली रिपोर्ट वर क्लिक करा। ही लिंक क्लिक केल्यावर तुम्हाला दाखवलेल्या पेजवर घेऊन जाण्यात येईल। कॅलेंडर मधून तारीख निवडा। तारीख निवडल्यावर तिच्या खाली राज्यांची एक यादी दिसेल। या यादीवरून राज्याचं नाव निवडा। येथे उत्तर प्रदेश सिलेक्ट करून सबमिट बटनवर क्लिक करा। स्क्रीनवर बाजारांची एक यादी प्रकट होईल। ते बॉक्सेस चेक करा ज्यांच्याविषयी तुम्हाला किंमत जाणून घ्यायची असेल आणि यादीच्या तळी असलेले सबमिट बटन क्लिक करा। जर तुम्हाला एकापेक्षा जास्त राज्यांचं नाव सिलेक्ट करायचं असेल तर कंट्रोल की दाबून राज्यांच्या नावावर क्लिक करा। मग वेबसाईट निवडलेल्या बाजारांच्या एक तपशीलवार रिपोर्ट दाखवेल। आता मला तुम्हाला प्रयत्न करताना बघायचंय हा काका की तुम्ही क्रॉप मार्केट प्राइस अपडेट रिपोर्ट पंजाब राज्यात मक्याविषयी कशी प्राप्त करता। ठीक आहे, अवश्य मी प्रयत्न करतो। स्टेप वन, www.agmarknet.nic.in उघडा। स्टेप टू, या वेबसाईट वर क्लिक करा डेट वाइज प्राइसेस फॉर स्पेसिफाइड कमोडिटी। स्टेप थ्री, वर्ष महिना आणि राज्य निवडा। स्टेप फोर, मेज ही कमोडिटी म्हणून सिलेक्ट करा। स्टेप फाईव्ह, सबमिट वर क्लिक करा आणि परिणाम प्रदर्शित होतील। अरे वा, तुम्ही तर कमालच केली। आता जर तुम्ही क्रॉप मार्केट प्राइस अपडेट कसं शोधायचं ते शिकला आहात तर वेबसाईट वर असलेले अन्य ऑप्शन्स पण शोधून पहा। आजकाल अशा बऱ्याच वेबसाईट्स उपलब्ध आहेत ज्यांच्यापासून हवामानाच्या प्रत्येक स्थितीचा आणि तसेच त्याचा गेल्या आकड्यांची माहिती मिळू शकते। यापैकी काही महत्वपूर्ण वेबसाईट्स आहेत www.weatheronline.in आणि www.weatherforecastmap.com। भारतात भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत मीटिओरोलॉजिकल डिपार्टमेंट IMD याचं दायित्व आहे हवामान निरीक्षण आणि हवामान अंदाज करण्यासाठी। यांची वेबसाईट आहे www.imd.gov.in। यावर सगळे आकडे तत्काळ उपलब्ध आहेत। खरं, या साईटवर मी हवामानाची माहिती कशी मिळवू शकतो? हे तर खूप सोपं आहे, फक्त ह्या स्टेप्स फॉलो करा। सर्वात आधी ऍड्रेस बारवर वेबसाईटचं नाव टाईप करा। एक स्क्रीन प्रकट होईल। जर तुम्हाला हिंदी आवृत्तीवर जायचं असेल तर पेजच्या उजव्या बाजूला दाखवलेल्या हिंदी लिंकवर क्लिक करा। इथे अनेको माहिती ज्या तुम्ही जाणू शकता पेजच्या वर आणि डाव्या बाजूला दाखवलेल्या आहेत। हवामानाविषयी जाणून घेण्यासाठी इंडिया वेदर लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही पुनर्निर्देशित व्हाल www.indiaweather.gov.in या वेबसाईटवर। आता डिपार्टमेंटल वेबसाईट टॅबवर जा आणि आपल्या इच्छेच्या शहरावर क्लिक करा। तुम्ही संबंधित वेबसाईटवर पुनर्निर्देशित केले जाल। एक उदाहरण म्हणून आपण अहमदाबाद शहराला निवडूया। पेजच्या डाव्या बाजूला बऱ्याच सेवा प्रदर्शित असतील, जसे वेदर फॉरकास्ट, पोर्ट अँड फिशरमॅन वॉर्निंग, वीकली वेदर रिपोर्ट। अधिक जाणून घेण्यासाठी संबंधित लिंकवर जा आणि क्लिक करा। राज्यभराच्या हवामानाविषयी माहिती पाहण्यासाठी स्टेट फॉरकास्ट लिंक यावर क्लिक करा आणि साप्ताहिक हवामानाची रिपोर्ट डाउनलोड करण्यासाठी वीकली वेदर रिपोर्ट बटनवर क्लिक करा। आता मला बघू द्या की तुम्ही ही वेबसाईट वापरून पुढील महिन्यासाठी चेन्नईचं हवामान अंदाज शोधून काढता का? हो, मला प्रयत्न करू द्या। स्टेप एक, www.imd.gov.in उघडा। स्टेप दोन, इंडिया वेदर वर क्लिक करा। स्टेप तीन,
डिपार्टमेंटल वेबसाइट वर क्लिक करा आणि चेन्नई सिलेक्ट करा. स्टेप 4, फोरकास्ट वर क्लिक करा आणि इच्छित ऑप्शन निवडा. असेच होम पेज वर प्रदर्शित उपयुक्त लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. तुम्हाला माहिती आहे का की इंटरनेट वरून तुम्ही महासागर आणि संभाव्य मासेमारी क्षेत्राविषयी सुद्धा माहिती मिळवू शकता. खरंच कसं बरं? इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसच्या वेबसाईटवर जा, जी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. www.incois.gov.in. माहिती मिळवण्यासाठी या काही स्टेप्स आहेत. सर्वात आधी ऍड्रेस बारवर www.incois.gov.in टाईप करा. हा स्क्रीन प्रकट होईल. संभाव्य मासेमारी क्षेत्रांसंबंधित माहिती शोधण्यासाठी ऍडवायझरी सर्व्हिसेस विभागाच्या अंतर्गत ओशियन स्टेट फोरकास्टवर जा. सागरी किनारपट्टी क्षेत्राच्या अंदाजासाठी ऍडवायझरी सर्व्हिसेस विभागाच्या अंतर्गत ओशियन स्टेट फोरकास्टवर जा. विशिष्ट किनारपट्टी क्षेत्राच्या सुमारे महासागराची माहिती जाणून घेण्यासाठी सी स्टेट फोरकास्ट फॉर पोर्ट्स अँड हार्बर्स वर क्लिक करा. अरे रोहन, हाय, आज तू इथे कसा आलास? ओ ताई, मला खूप आनंद झाला की शेवटी मी तुम्हाला इथे शोधलं. मला तुमची थोडी मदत हवी होती. ताई, मला शिक्षणाविषयी माहिती इंटरनेटवर मिळू शकते का? हो ना रोहन, अवश्य. या साईटवर जा आणि ही स्टेप्स घे. सर्वात आधी www.shiksha.com वर जा. पेजच्या वरच्या बाजूला अनेको टॅब्स दिलेले आहेत. संबंधित माहिती शोधण्यासाठी यांचं अध्ययन कर. होम टॅबमध्ये सर्च बार दिलेला आहे. त्या संस्थेचं किंवा कोर्सचं नाव एंटर करा ज्याविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल. तसेच भारतात आणि भारताच्या बाहेर उपलब्ध असणारे अनेको कोर्स आणि संस्थांच्या विषयी माहिती शोधण्यासाठी स्टडी इन इंडिया आणि स्टडी अब्रॉड सारखे ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत. एमबीए टॅब मध्ये अनेको एमबीए कोर्सेस आणि संस्थेंविषयी माहिती असते. तुम्ही विशिष्ट कोर्सेस ऑफर करणाऱ्या किंवा विशिष्ट परीक्षा स्वीकार करणाऱ्या संस्थेची सूची पाहू शकता. आफ्टर 12th टॅब मध्ये त्या सगळ्या कोर्सेस विषयी माहिती असते जे 12वी पास झाल्यावर करता येतात. या कोर्सेस विषयी अधिक जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा. करिअर सेंट्रल टॅब त्या अनेक क्षेत्रांची आणि विषयांची माहिती देतो जे तुम्ही निवडू शकता. टॉप इन्स्टिट्यूट टॅब वापरून तुम्ही अनेक क्षेत्रातल्या जसे एमबीए, बीई, बीटेक किंवा एलएलबी अव्वल संस्थेंविषयी माहिती शोधू शकता. होम पेज आता मला बघायचंय की तुम्ही शिक्षा वेबसाईटवरून बँगलोर मधील आर्किटेक्चर कोर्सेस कसे शोधता. ठीक आहे रोहन? हो हो, अवश्य मी प्रयत्न करतो. पहिली स्टेप http://www.shiksha.com उघडा. दुसरी स्टेप ऑल कोर्सेस वर क्लिक करा आणि ड्रॉप डाऊन मेन्यू वरून सायन्स अँड इंजिनिअरिंग सिलेक्ट करा आणि त्यानंतर आर्किटेक्चर वर क्लिक करा. तिसरी स्टेप शहरांच्या सूचीमधून सिलेक्ट करा बँगलोर आणि क्लिक करा प्रोसीड बटन वर. तुम्हाला हवे ती माहिती मिळेल. आजकाल बऱ्याच वेबसाईट्स उपलब्ध आहेत ज्या आपल्याला नोकरी शोधणं आणि करिअर संबंधी माहिती मिळवण्यास मदत करतात. अशा वेबसाईट्सची काही उदाहरणं आहेत www.employmentnews.com, www.nokri.com आणि www.timesjob.com.
काही वेबसाईट्स आहेत ज्या फक्त ग्रामीण भागांच्या आवश्यकता पूर्ण करतात, जसे www.ruralnokri.com. तुमच्या वेब ब्राउझर मध्ये ऍड्रेस बार वर www.gov.in टाइप करा. होम पेज वर उपयुक्त माहिती आणि लिंक सोबत अनेक विभाग प्रदर्शित असतील. कोणत्याही लिंक वर जो तुमच्याशी संबंधित असेल त्याच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा. दिलेल्या परीक्षांचे परिणाम आणि अनेको कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीज मध्ये ऍडमिशन स्केड्युल्स पाहण्यासाठी ऍडमिशन अँड रिझल्ट टॅब वर जा. करिअरशी संबंधित विविध माहिती पाहण्यासाठी करिअर लिंक्स टॅब वर जा, जेथे महत्वपूर्ण वेबसाईटशी संबंधित अनेको लिंक्स दिलेले असतात. या वेबसाईट संबंधित असतात अकॅडमिक्स, एव्हिएशन, बँकिंग, सिव्हिल सर्व्हिसेस, डिफेन्स अँड इंजिनिअरिंग ह्यांच्याशी. एम्प्लॉयमेंट न्यूज किंवा रोजगार समाचार याची सदस्यता घेण्यासाठी होम पेजच्या वर उजव्या बाजूला कोपऱ्यावर असलेल्या सबस्क्रिप्शन लिंक वर जा आणि सूचीमध्ये दिलेल्या आवश्यक स्टेप्स घ्या. तुम्ही ई व्हर्जन टॅब वर जाऊन आपलं युजर नेम व पासवर्ड वापरून लॉग इन करून एम्प्लॉयमेंट न्यूज किंवा रोजगार समाचार याचा ई व्हर्जन पण प्राप्त करू शकता. चला आता मला बघायचंय की एम्प्लॉयमेंट न्यूज वेबसाईट वापरून तुम्ही नवीनतम नोकऱ्या कशा शोधता. हो हो, मला पूर्ण विश्वास आहे की मी हे स्वतः करू शकेन. स्टेप वन, http://www.employmentnews.gov.in उघडा. त्यानंतर नवीनतम सरकारी नोकऱ्यांविषयी माहिती शोधण्यासाठी होम पेज स्क्रोल डाऊन करा. हो, तसेच तुम्ही वेबसाईट मध्ये असलेले अन्य महत्वपूर्ण वैशिष्ट्ये वापरून संबंधित माहिती प्राप्त करू शकता. चला आता मी तुम्हाला दाखवते की naukri.com साइट कशी वापरू शकता. पहिले ऍड्रेस बार वर टाइप करा www.naukri.com. तुम्ही इच्छित नोकरी या घटकांच्या आधारावर पण शोधू शकता. डेझिग्नेशन, स्किल्स, लोकेशन, जॉब कॅटेगरी आणि सॅलरी एक्सपेक्टेशन. होमच्या तळाशी दिलेल्या नोकरी शोधण्याच्या अनेक पद्धती पण ज्या खाली दिल्या आहेत त्या वापरता येतात. जर तुम्हाला भरती करणाऱ्यांचा शोध घ्यायचा असेल तर सर्च रेक्रुटर्स बटनवर जा. आपला शोध आणखीन शुद्ध करण्यासाठी फिल्टरचा प्रयोग करा. जर तुम्हाला आपला रेझ्युमे पोस्ट करायचा असेल तर होम पेजवर पोस्ट रेझ्युमे टॅबवर जा आणि रेझ्युमे पेज मध्ये आवश्यक माहिती भरा आणि आपला रेझ्युमे अपलोड करा. जर तुम्हाला लॉग इन किंवा रजिस्टर करायचं असेल तर जॉब सीकर लॉग इन टॅबवर जाऊन लॉग इन करा. वेबसाईटचे अनेक वैशिष्ट्ये जसे रेझ्युमे रायटिंग, प्रोफाईल एनहान्समेंट, रेक्रुटर रीच किंवा करिअर ऍडवाइस वापरण्यासाठी फास्ट फॉरवर्ड टॅबवर जा. शिक्षणासंबंधी अनेक माहिती शोधण्यासाठी लर्निंग टॅबवर जा. ह्या भागात भारतातल्या आणि तसेच परदेशातल्या अनेको कोर्सेस आणि कॉलेजेसची तपशीलवार माहिती असते. रुरल नोकरी डॉट कॉम वेबसाईटच्या माध्यमाने नोकरी शोधण्यासाठी काही स्टेप्स आहेत. स्टेप वन, www.ruralnokri.com वेबसाईटवर जा. जर तुम्हाला नोकऱ्यांविषयी माहिती ईमेलद्वारे प्राप्त करायची असेल तर स्वतःला रजिस्टर करा एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन टॅब वापरून. जर तुम्ही स्वतःला रजिस्टर केलेले असेल तर वेबसाईटच्या डाव्या बाजूला असलेल्या मेंबर लॉग इन विभागाच्या अंतर्गत तुमचं युझरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. अलीकडील नोकरी संबंधी माहिती मिळवण्यासाठी वेकन्सीज टॅबवर जा, जिथे डेझिग्नेशन, ऑर्गनायझेशन आणि नोकरीची लोकेशन यांचा उल्लेख असेल. वेबसाईटच्या उजव्या बाजूला असलेल्या एम्प्लॉई सर्व्हिसेस विभागात जाऊन या कार्यांशी संबंधित बरेच वैशिष्ट्ये वापरता येतात. करिअर किंवा मॉक इंटरव्ह्यू, काउन्सिलिंग आणि ऍडव्हर्टाइजमेंट ऑफ द रेझ्युमे. चला आता www.naukri.com वेबसाईट वापरून
मुंबईमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटरची नोकरी शोधा. स्टेप 1 http://www.naukri.com उघडा. स्टेप 2 कीवर्ड फील्ड मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर एंटर करा आणि लोकेशन फील्ड मध्ये मुंबई एंटर करा. स्टेप 3 सर्च बटनवर क्लिक करा, तुम्हाला इच्छित परिणाम मिळतील. चला, आता मला विश्वास आहे की तुम्हाला हे समजले की शेती किंवा नोकरी संबंधी माहिती इंटरनेटच्या माध्यमाने कशी शोधायची. आता आपली माहिती ताजी करण्यासाठी एका गतिविधीमध्ये भाग घेऊया. गीता, आपण इंटरनेटच्या माध्यमाने आपली विजेची किंवा टेलिफोनची बिलं पण भरू शकतो का? हो ना, अवश्य. तुम्ही अशी बिलं इंटरनेटच्या माध्यमाने भरू शकता. मी तुम्हाला दाखवते कसं. जनोपयोगी सेवा जसे वीज, टेलिफोन, पाणी आणि गॅस, त्या सेवा आहेत ज्यांना उत्पादन आणि वितरण यासाठी खूपच महाग सेटअप लागतो. जगभरातील अनेक एजन्सीज आजकाल विना कागद बिलिंग आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंटची सुविधा देतात. याने जीवनाला खूपच सोपे केले आहे, कारण बिलं थेट ऑनलाईन भरता येतात, मग तुम्ही घरून भरा किंवा ऑफिसातन. इलेक्ट्रॉनिक पेमेंट करण्याचे काही फायदे असे आहेत: प्रवासाचा वेळ आणि लांब रांगांपासून सुटका. बिलं हरवण्याची काही एक शक्यता नाही. अगदी ड्यू डेट पर्यंत पेमेंट करता येते. पेमेंट 24 तासभर केव्हाही करता येते. कोणतीही पेमेंट करायची असेल तर आधी बिल अमाऊंट तपासता येते. जास्त करून वीज वितरण कंपन्या ऑनलाईन बिल पेमेंटची सुविधा देतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही दिल्लीत राहता आणि BSES राजधानी तुमच्या घरी वीज पुरवठा करते, तर तुम्ही BSES राजधानी वेबसाईटवर पेमेंट करण्यासाठी जाऊ शकता. तसेच तुम्ही तुमचे विजेचे बिल भरू शकता संबंधित वीज वितरण कंपनीच्या वेबसाईटवर लॉग इन करून. भारतातील काही प्रमुख वीज वितरण कंपन्या आहेत: चला आता मी तुम्हाला दाखवते की BSES दिल्लीमध्ये तुम्ही विजेचं बिल ऑनलाईन कसं भरू शकता. सर्वात आधी BSES दिल्ली वेबसाईटवर जा, www.bsesdelhi.com. आता पेमेंट ऑप्शनवर जा आणि ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी सिलेक्ट करा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग ऑप्शन. सूचना लक्षपूर्वक वाचा आणि मग पे नाव ऑप्शनवर क्लिक करा. आता दिलेल्या जागेवर तुमचा CA नंबर एंटर करा. तुम्ही आपला CA नंबर शोधू शकता आपल्या विजेच्या बिलाच्या हार्ड कॉपीच्या वरच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यावर. मग क्लिक करा गो बटनवर. आता पेमेंट पेज प्रकट होईल. आता पेमेंट मोड सिलेक्ट करा, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड. एकदा हे सिलेक्ट केल्यावर पेमेंट प्रक्रियेचे अनुसरण करा. सूचना: जर तुम्ही क्रेडिट कार्ड ऑप्शन निवडलं तर तुम्हाला आपल्या क्रेडिट कार्डाचे तपशील एंटर करावे लागतील आणि बाकी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. जर तुम्ही नेट बँकिंग सिलेक्ट केलं तर ती बँक निवडा ज्या बँकेने तुम्हाला बिल भरायचं आहे. तुम्हाला तुमच्या नेट बँकिंग साईटवर घेऊन जाण्यात येईल, जिथे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी तुमचे यूजर आयडी आणि पासवर्ड एंटर करावे लागेल. यशस्वीरित्या पेमेंट झाल्यावर तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन रेफरन्स नंबर मिळेल. ताई, आपण आपले मोबाईल फोन सुद्धा ऑनलाईन रिचार्ज करू शकतो का? हो ना, अर्थातच. आपले प्रीपेड मोबाईल फोन रिचार्ज करण्यासाठी या काही स्टेप्स आहेत. सर्वात आधी www.recharge.now.com वेबसाईटवर जा. आता मोबाईल ऑप्शनवर क्लिक करा आणि मग उपलब्ध असलेल्या ऑप्शन्सपैकी सर्व्हिस प्रोव्हायडर सिलेक्ट करा. त्यानंतर आपला मोबाईल नंबर एंटर करा आणि कंटिन्यू बटन दाबा. आता दिलेल्या दोन ऑप्शन्समधून आपला प्लॅन टाईप सिलेक्ट करा आणि मग जितकं रिचार्ज करायचं असेल ते अमाऊंट एंटर करा आणि मग कंटिन्यू बटन दाबा. आता तुमच्या मोबाईलशी संबंधित तपशील प्रदर्शित होतील. यांना व्हेरीफाय करा आणि उपलब्ध 3 ऑप्शन्सपैकी 1 दाबा.
जर तुम्ही रजिस्टर्ड यूजर नसाल आणि तुम्हाला रजिस्टर पण नसेल करायचं तर कंटिन्यू ऍज गेस्ट बटन दाबा. जर तुम्ही रजिस्टर्ड यूजर असाल तर साइन इन बटन दाबा. जर तुम्ही रजिस्टर्ड यूजर नसाल आणि तुम्हाला स्वतःला रजिस्टर करायचं असेल तर रजिस्टर बटन दाबा. जर तुम्ही कंटिन्यू ऍज गेस्ट दाबलं तर शेजारची स्क्रीन प्रकट होईल. आता आपल्याविषयी माहिती एंटर करा आणि सबमिट बटन दाबा. आता पेमेंट ऑप्शन्स पैकी एक निवडा. कोण्या एका ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर बँकेची यादी असलेला एक ड्रॉपडाऊन बॉक्स दिसेल. योग्य ती बँक निवडा आणि मग कंटिन्यू बटन दाबा. आता पेमेंट समरी प्रकट होईल. ती व्हेरीफाय करा आणि मग प्रोसीड बटन दाबा. आता तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल तुम्ही सिलेक्ट केलेल्या बँकेचा पेमेंट गेटवेवर. तुमचं युजरनेम आणि पासवर्ड वापरून आवश्यक ती रक्कम भरा. रोहन, आता तू स्वतः प्रयत्न कर हा आपला फोन रिचार्ज करायचा. www.recharge.now.com वेबसाईट वापरून. हो हो अवश्य ताई. पहिली स्टेप आहे रिचार्ज इट नाव वेबसाईट मध्ये लॉग इन करा. दुसरी स्टेप सर्व्हिस प्रोव्हायडर सिलेक्ट करा आणि तपशील एंटर करा. तिसरी स्टेप सिलेक्ट करा प्लॅन टाईप, रिचार्ज करायची रक्कम एंटर करा आणि त्यानंतर कंटिन्यू बटन दाबा. चौथी स्टेप कंटिन्यू ऍज गेस्ट सिलेक्ट करा. पाचवी स्टेप आपले मोबाईल तपशील एंटर करा आणि मग पेमेंट सिलेक्शन ऑप्शन सिलेक्ट करा. नंतर सहावी स्टेप उचित बँक निवडा आणि रक्कम अदा करा. ताई, आपण पोस्टपेड मोबाईल बिल ते कसं भरू शकतो? हे बघ, आपण पेटीएम वेबसाईटचा प्रयोग पोस्टपेड मोबाईल फोन बिल भरण्यासाठी करू शकतो. बस फक्त ह्या स्टेप्स घे. सर्वात आधी पेटीएम वेबसाईटवर जा. आता बिल पेमेंट्स टॅबवर जा. त्यानंतर आपल्या पोस्टपेड मोबाईल बिलांच्या पेमेंटसाठी मोबाईल टॅबवर क्लिक करा. इथे आपला मोबाईल नंबर एंटर करा, तुमचा ऑपरेटर सिलेक्ट करा आणि बिलाची रक्कम एंटर करा. त्यानंतर प्रोसीड बटनवर क्लिक करा. आता तुमची पेमेंट समरी प्रदर्शित होईल. क्लिक करा प्रोसीड टू पे बटनवर. आता पेटीएम वर साइन इन करा. जर तुम्ही एक नवीन यूजर आहात तर आधी एक अकाउंट बनवा आणि मग तुमची ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर आणि पेटीएम पासवर्ड वापरून साइन इन करा. आता स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या ऑप्शन्स पैकी एक ऑप्शन वापरून पेमेंट करा. एकदा पेमेंट करणं पूर्ण झाल्यावर तुमचा मोबाईल नंबर यशस्वीरित्या रिचार्ज होईल. गीता, आपण आपल्या केबल टीव्हीची बिल सुद्धा इंटरनेटवर भरू शकतो का? हो काका, तुम्ही भरू शकता. मी तुम्हाला दाखवते की रिचार्ज इट नाव वेबसाईट वापरून डीटीएच कसं रिचार्ज करता येतं. सर्वात आधी www.recharge.now.com वेबसाईटवर जा. येथे ऑनलाईन रिचार्ज विभागाच्या अंतर्गत तीन ऑप्शन्स दिसतील. तुमचा डीटीएच रिचार्ज करण्यासाठी डीटीएच बटनवर क्लिक करा आणि मग तुमचा सर्व्हिस प्रोव्हायडर एंटर करा. आपण टाटा स्काय हे एक सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून सिलेक्ट करूया. आता तुमचा सबस्क्रायबर आयडी एंटर करा आणि मग कंटिन्यू बटनवर क्लिक करा. आता टाटा स्काय प्लॅन टेबल प्रकट होईल. विशिष्ट पॅक सक्रिय करण्यासाठी रिचार्ज रक्कम एंटर करा आणि मग कंटिन्यू बटन दाबा. आता तुमच्या डीटीएसशी संबंधित माहिती डिस्प्ले होईल. ती व्हेरीफाय करा आणि उपलब्ध असलेल्या तीन ऑप्शन्सपैकी एक दाबा. जर तुम्ही रजिस्टर्ड युजर नाही आहात आणि तुम्हाला रजिस्टर पण नाही करायचे तर कंटिन्यू ऍज गेस्ट दाबा. जर तुम्ही रजिस्टर्ड युजर आहात तर साइन इन बटन दाबा. आणि जर तुम्ही रजिस्टर्ड युजर नसाल पण स्वतःला रजिस्टर करायचं असेल तर रजिस्टर बटन दाबा.
जर तुम्ही कंटिन्यू ऍज गेस्ट बटन दाबलं तर शेजारी एक स्क्रीन प्रकट होईल. आता आपली माहिती एंटर करा आणि मग सबमिट बटन दाबा. आता पेमेंट ऑप्शन्स पैकी एक निवडा. ऑप्शन्स पैकी एकावर क्लिक केल्यावर बँकेची सूची असलेला ड्रॉपडाऊन बॉक्स दिसेल. योग्य ती बँक निवडा आणि कंटिन्यू बटन दाबा. आता पेमेंट समरी प्रकट होईल, ती व्हेरीफाय करा आणि प्रोसीड बटन दाबा. आता तुम्हाला पुनर्निर्देशित केलं जाईल सिलेक्ट केलेल्या बँकेच्या पेमेंट गेटवेवर. आपली डेबिट कार्ड माहिती वापरून आवश्यक ती रक्कम भरा. आता मला विश्वास आहे की तुमच्यासाठी ऑनलाईन बिल भरणं सोपं होईल आणि तसंच आपले मोबाईल फोन्स आणि केबल नेटवर्क रिचार्ज करणं देखील. अर्थातच ताई, याची खूपच मदत होईल आम्हाला. हो गीता, ही माहिती माझा खूपच वेळ वाचवेल बर का. अरे वा छान, आता आपण स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी या गतिविधीमध्ये भाग घेऊया. गीता, आता तू मला हे दाखवू शकते का की रेल्वे तिकीट ऑनलाइन कसं बुक करायचं ते? हो अवश्य काका, आता मी तुम्हाला दाखवते रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी तासन तास रांगेत न उभं राहता ऑनलाइन ते कसे बुक करायचे. रेल्वे तिकीट ऑनलाइन बुक करणं IRCTC वेबसाईट वर सुद्धा होऊ शकतं. सर्वात आधी एक वेब ब्राउजर उघडा आणि अड्रेस बार वर www.irctc.co.in टाईप करा. ऑनलाइन बुकची पाऊल दर पाऊल प्रक्रिया आहे. दिलेल्या जागेमध्ये आपले युजर नेम आणि पासवर्ड एंटर करा. सूचना: जर तुम्ही विद्यमान युजर नसाल तर साइन अप लिंक वर जा आणि आपले युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करा. तुम्ही एकदा लॉग इन झाल्यावर हा पेज दिसेल. तुमचं रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी प्लॅन माय ट्रॅव्हल विभागात फ्रॉम ड्रॉप डाऊन ऑप्शन वर क्लिक करा. येथे तुम्हाला यात्रा सुरू करायचं स्टेशन टाइप करावं लागेल आणि टू लिस्ट मध्ये तुम्हाला गंतव्य स्टेशनाचं नाव टाइप करावं लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला बेंगलोर ते चेन्नई प्रवास करायचा असेल तर तुम्हाला बेंगलोर टाइप करावं लागेल फ्रॉम लिस्ट मध्ये आणि चेन्नई टाइप करावं लागेल टू लिस्ट मध्ये. तुम्ही या जागेवर स्टेशनचे कोड सुद्धा टाइप करू शकता. आता डेट विभागात दिलेल्या कॅलेंडर वरून यात्रेची डेट निवडा म्हणजे तारीख निवडा. आता तिकीट टाइप वर जा आणि दोन पैकी एक ऑप्शन निवडा. हे दोन ऑप्शन्स आहेत ई तिकीट आणि आय तिकीट. ई तिकीट ते तिकीट आहे जे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये मिळेल आणि तुम्ही त्याचं प्रिंटआउट घेऊन प्रवास करू शकता. आय तिकीट एक भौतिक तिकीट असतं आणि ते तुम्हाला ऑनलाईन बुकिंगच्या काही दिवसांनंतर पोहोचण्यात येतं. आता कोटा फील्ड मधून एक ऑप्शन निवडा. येथे तीन ऑप्शन्स आहेत, जनरल, तत्काळ आणि लेडीज. जनरलमध्ये कोणी पण प्रवास करू शकतो. तत्काळमध्ये तिकीट गाडीच्या प्रस्थानाच्या एक दिवस आधी बुक होऊ शकते आणि लेडीज कोटा आरक्षित असतो स्त्रियांसाठी. आता फाईन ट्रेन्स बटनवर क्लिक करा. विशिष्ट वर्गाच्या गाड्या ज्यांच्या तुम्हाला प्रवास करायचा असेल त्यावर क्लिक करा. हे तुम्हाला गाड्यांची तपशील आणि तिकिटांची उपलब्धता त्यानंतरच्या 6 वेळा देईल. बुक ऑप्शन क्लिक केल्यावर हे तुम्हाला त्या पानावर पुनर्निर्देशित करेल जेथे तुम्हाला यात्री ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांची माहिती भरावी लागेल. एका ई तिकिटावर जास्तीत जास्त 6 यात्री प्रवास करू शकतात. बॉक्समध्ये मजकूर भरा आणि मग नेक्स्ट बटनवर क्लिक करा. आता तुम्ही आपले आरक्षण तपशील पाहू शकता. तपासून घ्या की प्रदर्शित तपशील तुमच्या आवश्यकतेनुसार आहेत का नाही. हे अवेलेबिलिटी कोटा दाखवतं, तसेच तुम्हाला द्यावी लागणारी रक्कम पण दाखवतं ज्याच्यात तिकिटाची किंमत आणि सेवा शुल्क समाविष्ट असतात. आता रक्कम अदा करण्यासाठी मेक पेमेंट ऑप्शनवर क्लिक करा. आता वेबसाईटवर प्रदर्शित ऑप्शन्स पैकी एक वापरून रक्कम अदा करा.
विशिष्ट मोड ऑफ पेमेंट आणि विशिष्ट बँक यांच्यावर क्लिक केल्यानंतर हे आपोआप त्या बँकेच्या पेमेंट पेजवर जाईल. आता व्यवहार यशस्वीरित्या झाल्यावर हे आपोआप IRCTC वेबसाईटवर पुनर्निर्देशित होईल आणि तुमचं तिकीट बुक होईल. तिकिटाचं प्रिंटआउट हिंदी किंवा इंग्लिशमध्ये घ्या आणि प्रवास चालू असताना ते आपल्या जवळ ठेवा एका वैध फोटो ओळख पुराव्यासोबत. काका चला आता तुम्ही प्रयत्न करा एक स्लीपर श्रेणीचं रेल्वे तिकीट दिल्ली ते पटना बुक करण्यासाठी IRCTC वेबसाईट वापरून. हो मला आता विश्वास आहे की आता मी हे स्वतः करू शकेन. स्टेप एक, IRCTC वेबसाईट वर जा आणि आपल्या अकाउंट मध्ये लॉग इन करा. स्टेप दोन, आपल्या प्रवासाचा तपशील भरा आणि फ्रॉम फील्डमध्ये नवी दिल्ली एंटर करा आणि टू फील्डमध्ये पटना एंटर करा आणि प्रवासाची तारीख सिलेक्ट करा. स्टेप तीन, सिलेक्ट बटनवर क्लिक करा आणि प्रदर्शित सूचीमधून इच्छित गाड्यांची उपलब्धता माहिती करून घ्या. स्टेप चार, आता बुक नाऊवर क्लिक करा आणि प्रवाशांची माहिती भरा. स्टेप पाच, एंटर करा मोबाईल नंबर आणि कपाटचा कोड. स्टेप सहा, सिलेक्ट करा नेक्स्ट आणि पेमेंट ऑप्शन प्रदर्शित होईल. स्टेप सात, आपल्या आवडीचं पेमेंट ऑप्शन निवडा आणि पेमेंट करा. बरं ताई, आपण इंटरनेट कनेक्शन असलेल्या मोबाईल फोनवरून हे रेल्वे तिकीट बुक करू शकतो का? हो रोहन, का नाही, तुम्ही आपला मोबाईल फोन किंवा टॅबलेट वापरून सुद्धा रेल्वे तिकीट बुक करू शकता. IRCTC ऍप अगदी मोफत डाउनलोड करता येतो आणि हे उपलब्ध आहे अँड्रॉइड आणि तसेच विंडोज फोन्ससाठी. अँड्रॉइड फोनवर ही ऍप वापरून तिकीट बुक करण्यासाठी या काही स्टेप्स आहेत. सर्वात आधी प्ले स्टोअर मधून IRCTC ऍप डाउनलोड करा. ऍप उघडा आणि आपलं युजर नेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. लॉग इन यशस्वीरित्या झाल्यावर हे विभाग उघडेल. तिकीट बुक करण्यासाठी क्लिक करा बुक तिकीट और एन्क्वायरी ऑप्शनवर. आता प्लॅन माय ट्रॅव्हल ऑप्शन प्रकट होईल जेथे तुम्हाला आवश्यक माहिती एंटर करावी लागेल. उदाहरणार्थ प्रवासाचा आरंभ आणि गंतव्य स्टेशन, तारीख, श्रेणी, कोटा आणि टाइप ऑफ तिकीट. आता खाली असलेल्या ट्रेन लिस्ट ऑप्शन दाबा. आता तुमच्या आवश्यकतेनुसार गाड्यांची एक यादी दिसेल. ऑप्शन्स पैकी कोणतीही एक निवडा. आता पॅसेंजर फॉर्म दिसेल. प्रवाशांची माहिती एंटर करण्यासाठी ऍड पॅसेंजर वर क्लिक करा. प्रवाशांची माहिती एंटर करा आणि मग ऍड बटनवर क्लिक करा. पॅसेंजर सक्सेसफुली ऍडेड हा संदेश दिसेल. आता कंटिन्यू बटन क्लिक करा प्रवासाची माहिती आणि तिकिटाचं शुल्क जाणून घेण्यासाठी. आता प्रवासाची तपशील आणि तिकीट शुल्क दिसून येईल. माहिती तपासून घ्या आणि मग मेक पेमेंट बटनवर क्लिक करा उपलब्ध असलेली कोणतीही ऑप्शन वापरून पेमेंट करण्यासाठी. एका विशिष्ट मोड ऑफ पेमेंट आणि विशिष्ट बँकेवर क्लिक केल्यानंतर हे आपोआप त्या बँकेच्या पेमेंट पेजवर जाईल. आता व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर हे आपोआप पुनर्निर्देशित होईल IRCTC वेबसाईटवर आणि तुमचं तिकीट बुक होईल. गीता, आपण बस तिकीट सुद्धा ऑनलाइन बुक करू शकतो का? हो हो बिलकुल, अशा खूप एजन्सीज आहेत ज्यांच्या मार्फत तुम्ही बस तिकीट सुद्धा ऑनलाइन बुक करू शकता. ताई प्लीज आम्हाला दाखवा ना की हे आम्ही कसं करू शकतो. ठीक आहे, सर्वात आधी आपण पाहूया अशा काही लोकप्रिय ऑनलाइन पोर्टल्स ज्याही सुविधा देतात. या काही ऑनलाइन पोर्टल्स आहेत ज्यांच्याद्वारे तुम्ही ऑनलाइन बस तिकीट पण बुक करू शकता.
redbus.in, travelyari.com, bookbusnow.com, abhibus, seatselect.in, simplybus, igoeasy.com. बस तिकीट बुक करण्यासाठी सर्वात लोकप्रिय आणि 65% मार्केट शेअर असलेलं पोर्टल आहे redbus.in. बस तिकीट बुक करणं www.redbus.in वेबसाईट वापरून. आता आपण त्या स्टेप्स बघूया ज्या घेऊन रेडबसवर आपण तिकीट बुक करू शकता. सर्वात आधी www.redbus.in वर लॉग इन करा. त्यानंतर फ्रॉम टू आणि डेट ऑफ जर्नी सिलेक्ट करा आणि सर्च बसेस ऑप्शनवर क्लिक करा. आता या सर्चने आलेला पेज बुकिंगसाठी उपलब्ध सीट्स प्रदर्शित करेल. सर्चचे परिणाम या घटकावर आणखी फिल्टर करा. यात्रा, बसचा प्रकार, सुविधा, चढायचे आणि उतरायचे पॉइंट्स. सीट्स बघून त्या सीट्सवर क्लिक करा ज्या तुम्हाला बुक करायच्या असतील आणि चढायचे व उतरायचे पॉइंट्स सिलेक्ट करा आणि कंटिन्यू बटन दाबा. आता व्यक्तिगत तपशील भरा. जर तुमच्याजवळ ऑफर कोड किंवा कॅश कूपन असेल तर ते वापरा. आता वेबसाईटवर प्रदर्शित पेमेंट मोडपैकी कोणताही एक निवडून ऑनलाईन रक्कम भरा. पेमेंट थ्रू डेबिट ऑर क्रेडिट कार्ड ही विंडो आहे पेमेंट करण्यासाठी. आता रेड बस वेबसाईट वापरून दिल्ली ते हरिद्वार बस तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करा. हो हो, हे मी करू शकतो. हा, स्टेप एक, रेड बस वेबसाईट वर जा. स्टेप दोन, फ्रॉम फील्ड मध्ये दिल्ली भरा आणि टू फील्ड मध्ये भरा हरिद्वार. स्टेप तीन, डेट ऑफ जर्नी सिलेक्ट करा. स्टेप चार, सर्च बसेस वर क्लिक करा आणि विविध बस तपशील प्रदर्शित होईल. स्टेप पाच, आपल्या आवडीच्या बस वर व्ह्यू सीट्स क्लिक करा. स्टेप सहा, सीट निवडा आणि जर आवश्यकता असेल तर बोर्डिंग पॉइंट पण निवडा. स्टेप सात, कंटिन्यू बटन वर क्लिक करा, एक फॉर्म प्रदर्शित होईल. स्टेप आठ, आपले व्यक्तिगत तपशील भरा आणि पेमेंट ऑप्शन निवडा. आपण रेडबस वर आपला इंटरनेट कनेक्शन असलेला मोबाईल फोन वापरून सुद्धा बस तिकीट बुक करू शकतो का? हो हो, अवश्य. हे बघ, हे करण्यासाठी त्यात रेड बस ऍप इन्स्टॉल असले पाहिजे. हे करण्यासाठी या काही स्टेप्स आहेत. सर्वात आधी प्ले स्टोर वर जा, रेड बस ऍप शोध आणि त्याला आपल्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल कर. एकदा इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर तुमची बुकिंग प्रक्रिया सुरू करण्यासाठी ऍप उघडा. आता फ्रॉम आणि टू फील्ड्स मध्ये आपल्या प्रवासाची सुरुवात आणि गंतव्य स्थान एंटर करा. एकदा तुम्ही आपली सुरुवात आणि गंतव्य स्थान भरल्यावर कॅलेंडरवरून तारीख सिलेक्ट करा आणि मग सर्च बसेस बटनवर क्लिक करा. आता प्रदर्शित झालेल्या ऑप्शन्सपैकी आपल्या आवडीनुसार कोणताही एक निवडा. आता आपली सीट निवडा, बोर्डिंगची माहिती एंटर करा आणि कंटिन्यू बुकिंग बटनवर क्लिक करा. आता आपली संपर्काची माहिती एंटर करा, जसे की नाव, ईमेल आयडी, फोन नंबर, वय आणि लिंग, आणि मग कंटिन्यू बुकिंग बटनवर क्लिक करा. आता उपलब्ध असलेल्या ऑप्शन्सपैकी एक निवडून पेमेंट करा. तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करू शकता. ओ थँक्स ताई, थँक्यू सो मच. ही माहिती आमच्यासाठी खूपच मदतीची असेल. हो ना, अर्थातच. आता आपण एक गतिविधी बघूया. गीता, इथे आमच्या गावामध्ये लोकांना सरकारच्या नवीनतम योजनेची माहिती नाही मिळत. अवश्य काका. भारत सरकार ई गव्हर्नन्स ही एक वास्तविकता बनवण्यासाठी नागरिकांना बऱ्याच माहिती आणि अन्य सेवा केंद्र आणि राज्य पातळीवर ऑनलाईन देत आहे. तुम्ही ह्या साइट्स पाहण्यासाठी इंटरनेटचा प्रयोग करू शकता.